हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी टीक चॅनल मी अजय कुमार गोस्वावी आज महापरीक्षा पोर्टलबाबत एक महत्त्वाचा जे आर सामान्य प्रशासन विभाग माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र शासन यांच्याकडून जाय जारी करण्यात आलेलं आहे त्याची दिनांक तुम्ही पाहू शकता वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आता या जी आरमध्ये मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते अगोदर पाहूया तर महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या त्या परीक्षे पद्धतीमध्ये आवश्यक बदल करून त्याच्याबाबतची सुधारित कार्यपद्धती असं त्याचं हेडिंग देण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा होतो की महापरीक्षा पोर्टल बंद होणार नाही महापरीक्षा पोर्टल जे सध्या आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करून ते परीक्षा पोर्टल नव्या रूपाने आणण्याचं त मानस ह्या सरकारचा सध्या आपल्याला दिसतोय कारण त्याच्या त्याच्याबाबतचा संदर्भ म्हणजे पहिल्यांदा एकोणीस सप्टेंबर दोन हजार सतराचा जो शा सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय होता आणि जे परि परिपत्रक चौदा मार्च दोन हजार अठराला काढलं होतं त्याचं अनुसरून हे केले करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये कसं होतं तर राज्याच्या सगळ्या प्रशासकीय विभाग आणि त्याच्या अंडरखाली येणाऱ्या सगळ्या कार्यालयातनं त्याच्यामध्ये गट बॉ आणि गट कच्या ज्या परीक्षा होत होत्या त्या सर्व परीक्षा महा महापरीक्षा पोर्टल थ्रू घेण्यात येत होत्या तर त्यासाठी त्या ऑनलाईन पद्धतीनं घ्यायचं ठरलेलं होतं परंतु याचं जे परीक्षेचं आयोजन आहे ना तर ते महा आय टी म्हणजे महाराष्ट्र तंत्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ आहे ना यांच्याकडून करण्यात येत होतं परंतु ह्या परीक्षा घेण्यासाठी ना सध्या एकच सर्व्हिस प्रोव्हाइडर होता वेंडर होता महा आय टीकडं आणि एका सर्व्हिस प्रोव्हायडर असल्यामुळं एका वेळी सर्व विद्यार्थ्यांची एकदम परीक्षा घेण्यात येत नव्हती त्याबाबतचं थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणून महापरीक्षे पोर्टलबाबत विविध तक्रारी सारख्या जात होत्या त्याच्या अनुषंगानं आता हे चाचणी घेण्याचं ठरवलेलं आहे आता महाआयटी कडून आता दुसरा दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलंय की आय टीकडे ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे ओ आर शीट म्हणजे जे आपण एम पी सी थ्रू एम पी सीला जे देतो पेपर तसं किंवा टंक लेखन परीक्षा इत्यादी घेण्याकरता पुरेसे मनुष्यबळ किंवा क्षमता उपलब्ध नाही असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे काय होतंय की सर्व विभागाच्या परीक्षा एकाच वेळी राबवण्याकरता माहितीकडे मनुष्यबळ बी नाही वेंडरची उपलब्धता नाही दुसरं महत्वाची गोष्ट माहितीने असं म्हटलेलं आहे की त्यांच्याकडं एकापेक्षा अधिक सर्व्हिस प्रोव्हायडर असावं याबाबत त्यांच्या विचाराधन होतं परंतु फक्त एकच सर्व्हिस प्रोव्हायडर असल्यामुळं एका वेळी परीक्षा घेण्यात येत नव्हत्या आता एकापेक्षा अधिक सर्व्हिस प्रोव्हायडर वेंडर म्हणजे त्याचे एम पॅनल आहे ना ते तयार करायचं आहे त्याच्या अनुषंगानं ह्याच्यामध्ये त्यांनी सांगण्या सांगितलेलं नाही आता त्यांनी काय आता शासन निर्णय जो झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता त्यांनी काय चेंजेस केलेले आहेत तर शासनाच्या ज्या गटक आणि गट डच्या आहेत ना त्याचे जे प्रवेश प्रक्रिया राबवायचे त्याच्यासाठी अगोदर सर्व्हिस प्रोव्हायडर गरजेचं आहे तर एकाच सर्व्हिस प्रोव्हायडर असण्यापेक्षा एकापेक्षा जास्त सर्व्हिस प्रोव्हाइडर ठेवून म्हणजे त्या ते एक पॅनल तयार केलं जाईल एम पॅनलमेंट हा एम पॅनलमेंट आणि त्याच्यामार्फत ज्या निवड झालेल्या कंपन्या असतील किंवा व्हेंडर असतील त्यांच्याकडून त्या विभागीय परीक्षा आयोजित करण्यात येतील म्हणजे आता हे महा आय टीची भूमिका ही अशा प्रकारे राहिलेली आता दुसरी गोष्ट म्हणजे आता एम पॅनल निवडून करून त्यांच्या अंतर्गत परीक्षा जर घेतली तर महा आय टीची भूमिका काय राहील तर महा आय टीची भूमिका ही फक्त ओ एम आर व्हेंडरच्या एम पुरतीच मर्यादित राहील म्हणजे ओ एम आर व्हेंडर जी निवड झालेली असेल एम पॅनलमेंट त्याच्याद्वारे व्हेंडरच्या यादुतीनेच करण्यात यावी असे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे हे एक नवीन चेंजेस त्यामध्ये त्यांनी सुचवलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणून असं सांगितलंय की सद्यस्थितीत ज्या जाहीर प्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे किंवा काही परीक्षाचे फॉर्म भरलेत फॉर एक्झाम्पल आपण झेडपीचे फॉर्म भरलेले आहेत किंवा एम आय डी सीचे फॉर्म भरलेले आहेत परंतु त्याच्या परीक्षा अजून झालेल्या नाहीत तर आता काय केलं जाईल झेडपीची परीक्षा असेल झेडपीची असेल किंवा एम आय डी असेल जे आपण ऑलरेडी महा महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरलेत ना तर त्या परीक्षा त्या संबंधित विभागांना आवश्यक असणारी सगळी माहिती आहे ना ही कडून हस्तांतरित करण्यात येईल आणि त्या परीक्षा आता काय होणार आहेत सध्याच्या ज्या आपण प्रसिद्ध झालेल्या जा जाहिराती किंवा जे जा आपण फॉर्म भरलेत तर त्या विभागा थ्रू ज्या पहिल्यांदा जाहिराती होतील असं म्हंटलेलं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या अंतर्गत याअंतर्गत त्यांनी असं सांगितलं की जे माहिती हे सर्व प्रशासकीय यंत्रणाबाबतचं सगळं महत्वाचं सेक्टर असल्यामुळं महत्वाची गोष्ट असल्यामुळं त्याच्या संदर्भात येणाऱ्या ज्या तांत्रिक बाबी असतील किंवा आवश्यकता असल्यास काही सल्ला असेल तर तो महाआयटी त्या अनुषंगानं पुरविल असं म्हटलेलं आहे म्हणजे याची जे आ, शासन परिपत्रक करण्याची म्हणजे याच्या अंडर खाली तुम्हाला एवढं सांगण्यात येत की महापरीक्षा पोर्टल हे काय पूर्णपणे बंद, बंद होत आहे का होते होते तर पूर्णपणे बंद होत नाही त्याच्यामुळे आतापर्यंत काय होत होतं तर माहितीकडे फक्त एकच सर्व्हिस प्रोव्हायडर होता तर एक सर्व्हिस ऐवजी आणि एकापेक्षा अनेक सर्व्हिस प्रोव्हाइडर तयार करण्यात येतील त्याच्यासाठी पॅनल निवडून त्याच्या थ्रू कंपन्यांची निवड केली जाईल आणि माहितीची भूमिका काय राहील तर ती ओ एम आर तेवढंच त्याची ते भूमिका मर्यादित राहील आणि सध्या परिस्थितीत ज्या जाहिराती आपण फॉर्म भरलेत म्हणजे पजेड पिक व्हायचे तर त्याची ना त्या सर्व संबंधित विभागांना त्याची माहिती माहितीकडून पुरवण्यात येईल आणि त्यांच्या थ्रू त्या परीक्षा होतील असं म्हटलेलं आहे याचा अर्थ असा होतोय की महापरीक्षा पोर्टल हे काय बंद होत नाही महापरीक्षा पोर्टलमध्ये चेंजेस होऊन ते इम्प्लिमेंट केलं जाते म्हणजे बरेच जण जे पसरत होते की महापरीक्षा पोर्टल बंद झाले आता परीक्षा होणार नाहीत असं तसं तर परीक्षा होणार परंतु महापरीक्षा पोर्टल थ्रूच होतील पण त्याच्यासाठी एक वेंडरच्या सर्व्हिस वेंडरच्याऐवजी अनेकापेक्षा अनेक सर्व्हिस वेंडर तयार करावे लागतील त्यांना तर ही महत्वाची चेंजेस हे आजच्या निर्णयामध्ये म्हणजे जो वीस फेब्रुवारी दोन हजार वीसला ला वीस फेब्रुवारी दोन हजार वीसचा जो जी आलेला आहे त्या जी मध्ये हे चेंजेस सांगितलेले आहेत त्यामुळे या गोष्टी तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता तर महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीमध्ये आता बदल होतोय आणि नवीन सुधारित कार्यपद्धती तयार होणार आहे तत्पूर्वी ज्या फॉर्म भरलेले आहेत तर त्याच्या परीक्षा संबंधित विभागाकडून होईल म्हणजे महापरीक्षा पोर्टल बंद होणार नाही असं जवळजवळ ह्या जे आरचा सारांश आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये चेंजेस होऊन ते पूर्वतपणे चालू राहील असं आहे आय होप की हा जी आरमध्ये ज्या काय माहिती दिलेली आहे ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय ते तुम्हाला समजले असेल जर असले समजले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण शेअर केलं नसेल तर नक्की शेअर करा धन्यवाद